देखिए भिवंडी एक्सप्रेस की खास खबर। महाराष्ट्र में कोरोना के बढ़ते मामलों के बीच सीएम उद्धव ठाकरे ने आज रविवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने कहा है कि अगले 8 से 15 दिनों में कोरोना के मामले अगर ऐसे ही बढ़ते रहे तो फिर लॉकडाउन की घोषणा करनी होगी। उन्होंने कहा है कि कोरोना से जुड़े नियमों का सख्ती से पालन करना होगा। वहीं उन्होंने आगाह किया है कि राज्य में एक बार फिर कोरोना का संकट छा रहा है। उन्होंने और क्या कहा, देखिए भिवंडी एक्सप्रेस की इस विशेष रिपोर्ट में। अगली उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन म्हटल्यानंतर तशी आंदोलन आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या मोठ्या काही यात्रा ह्याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत। कृपा करून सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं। पक्ष वाढवायचा आहे, जरूर वाढवायचं आहे, सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे, माझे सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचं आहे, विरोधी पक्षांना सुद्धा पक्ष वाढवायचं आहे। पण आपण पक्ष वाढवूया, कोरोना वाढवूया नको, कोरोना नको वाढवूया। या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे, कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल। आणि ही सूचना मी नाही, कोरोना आपल्याला देतोय। माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होता, घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी, इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन येऊन आपली विचारपूस करत होते। पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे। याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात, आता सगळे घराबाहेर आहे, मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा? असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावा लागेल का? काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवा, वाढवले टेस्टिंग पण वाढवले, पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं हा त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही म्हणत, पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणत। आपण सगळीच माणसं, सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे। आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे, ती म्हणजे मी जबाबदार। होय, मीच जबाबदार, हे प्रत्येकाने सांगायचे, मी जबाबदार आहे। मी जबाबदार म्हणजे काय, की ही जी काही आपली बंधनं आहेत ती मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो। पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती, हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार। एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर, त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्त्वाची होती, ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागाने, म्हणजे 24 तास आपल्याला असतातच, ह्या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल, ही वर्क फ्रॉम होम करेल।